मांद्रेच्या नारोबो देवस्थानाच्या वाठारांत सीआरझेड नेमांचे उल्लंघन करून बिगर गोंयकारांनी बेकायदेशीर बांदकाम केला. कसलेच परवाने घेनासतना सीआरझेड वाठारांत अशी बेकायदेशीर बांदकामां करपाक तांकां कोण परवाने दितात असो प्रस्न थळाव्यांक पडला. वेवसाय करपाच्या दृश्टीन ही बांदकामां चालू आसात, संबंधित प्रशासनान तांचेर कडक कारवाय करची अशी मागणी मांद्रेचो थळावो संदेश सावंत हाणें केल्या. फाटल्यान बघल्यार दिसता तुमकां रस्ते घासान बांदप चालू आसा. ज्या वक्तार तो फर्स्ट फ्लोराचेर पावतलो त्या वक्तार तेजी पावळी ही रस्त्यारच आसतली. आनी हें कृत्य करपाक तेका कसो काळीज येता खबर ना, कारण ऑलरेडी तेच्या बाजू जो आसा तेची केस चालू आसा. तेच्या हे सायटीन गेला जाल्यार आमकां खबर आसा तो एक रिवा म्हणून आसा, तेका डिमॉलिश ऑर्डर चालू आसा, तेचे कोर्टान मॅटरी चालू आसात. आनी हें नवीन हें घडप येता आनी हे आसा व्हडलो विशय आसा म्हणजे ही सीआरझेड एरिया. सीआरझेडान पक्क्या बांदकाम हो कसो करू शकता आणि ते सरकारी यंत्रणा काय करता, ऑथॉरिटीज असतात आमचे सीआरझेड असो ना जाल्यार बाकीचे डिपार्टमेंट, आमचे डेप्युटी कलेक्टर असो, सगळ्यांक आम्ही कंप्लेन केलेली असा. ही तुमकां कंप्लेन दाखयता, आमच्या मांद्रे पंचायतीन कंप्लेन दिल्या आणि त्याची कॉपी असा ती सगळ्या डिपार्टमेंटांनी पावयलेली असा. डेप्युटी कलेक्टराक पावयल्या, तशेंच फॉरेस्ट कन्झर्वेटिव्ह तेंका पावयल्यात, कारण टर्टल नेस्टिंग सायट असल्या कारणान त्यांची जबाबदारी येता. आणि माका एक मोठो प्रश्न दिसता की कलेक्टर डेप्युटी कलेक्टर पेडणे हेणी दर 15 वड्यान सीआरझेड एरियाचो पंचनामो करचो असता, रिपोर्ट करचो असता, म्हणजे तलाठ्याचं काम असतं. त्या 15 वड्याच्या त्यांच्या रिपोर्टात हे गोष्टी दिसती कसे पडनन हो एक माझा मोठो प्रश्न असा. पंचायतीन त्यांना आता स्टॉप वर्क नोटीस इश्यू केल्या, तो बांधकाम करता त्याचं काय ॲड्रेस नसल्या कारणान त्यांच्यानी खरं ते दसयल्यात, माका त्यांच्यानी फोटो दाखवलो. आता त्याच्या पुढे काय घडला की ते मनशान रिप्लाय दिली काय ती आमकां अजून काय खबर ना. बाकीची डिपार्टमेंटां असत रोड्सवाले त्यांच्यानी अजून काय माका रिप्लाय काय दिवंक ना. इवन कलेक्टर नॉर्था मेरेन हांवें पावयल्या ही कंप्लेन.